विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय। जालियनवाला बाग तो जो काय तिथे हिंसाचार घडला होता तसे वातावरण या देशात पुन्हा निर्माण केले जाते की काय असे भीतीचे वातावरण संपूर्ण देशात आणि युवकांच्या मनात केले जाते। आणि मला धास्ती याच गोष्टीचे वाटते की ज्या राज्यामध्ये ज्या देशामध्ये युवक जिथे बिथरतो ते तो देश स्थिर राहू शकत नाही। म्हणून मी केंद्र सरकारला सांगतोय की तुम्ही युवकांना बिथरवू नका। युवक हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत। युवक ही आपली शक्ती आहे। आणि दरवेळेला प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये लवकरात लवकर म्हणजे मला वाटतं 2020-2021 मध्ये संपूर्ण जगातला हिंदुस्तान हा तरुण देश असेल आणि ही तरुण म्हणजे ही युवा शक्ती हा युवा बॉम्ब आहे। त्या बॉम्बला बॉम्बची वात पेटवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये ही मी त्यांना हात जोडून